साहेब सगळीकडे एकच गोष्ट ऐकायला मिळते, परशाचा त्याच्या आईवर खूप जीव आहे. मला सुद्धा एरियात तशीच इन्फॉर्मेशन मिळाली. सलाम साहेब. एरिया तो मातृभक्त म्हणून फेमस आहे. चांगलं आहे. संकष्टीला रात्री किती उशीर झाला तरी तो आईला भेटायला येतो. त्याची आई खूप गरीब आहे. पण साहेब आपली माणसं पाळतीवर असतीलच की संकष्टीला. कसं आहे कदम, ते मांजरीसारखं आहे. मांजर कसं डोळे मिटून दूध पितं. तिला वाटतं की जगाने आपल्यापासून डोळे मिटून घेतलेले आहे. तसं आहे. आईचा पोरगा आहे, आईला भेटायला येतो. जाऊ दे. ती गल्ली केवढीशी, त्यात घुसणार कोण, त्याला पकडणार कोण. मग साहेब काय करायचं आपण? काय करायचं म्हणजे? ओ कदम, आपल्याला त्याला पकडायचं नाही आहे किंवा घालायचं नाही आहे. बघू, एका रात्री जाऊन घरी बघू त्याच्या. साहेब त्याच्या एरियातलं पब्लिक त्याच्या लपाट्यात पडणार नाही. तो कोणासाठी तरी काम करतो म्हणतात. त्याच्याविषयी विचारलं तर कोणी सांगत नाही आणि बोलतही नाही. कदम, त्या एरियात ड्युटीवर कोण येते बघा. गल्लीचा बंदोबस्त करायला सांगा. एका रात्री त्याची सगळी पोरं उचला. बघूया काय करायचं ते. ठीक आहे साहेब. बाकी ही गोष्ट तुझ्या त्या दोन साहेबांना सांगितली नाहीस ना? नाही साहेब. नाही कसं आहे म्हणतील, उगाच समाजसेवा करायला लागला. संकष्टी कधी? परशा कुठे राहतो रे? परशाचं घर हेच का? आपण? आम्ही कदम, आम्ही त्याचे मित्र आहोत. आम्हाला त्याला भेटायचं होतं. तो एवढ्यात परत येणार नाहीये. आपण नक्की कोण आहात? हे बघा, आम्ही इथे चांगल्या कामासाठी आलेलो आहोत. आम्ही पोलीस अधिकारी आहोत. तो एवढ्यात येणार नाहीये इथे. जा तुम्ही. हे बघा, माझा ऐकून घ्या. आम्ही इथे वेगळ्या कारणासाठी आलेलो आहोत. एका चांगल्या कामासाठी तुमच्या परशाची आम्हाला गरज आहे. जर त्याने आम्हाला मदत केली तर आमच्यावर खूप उपकार होतील. काय, पुण्य करायचा मौका कधी कधीच मिळतो बघा. पण तुमचं काम काय? आई घरी बसून बोलूया. कदम निघा तुम्ही, मी फोन करतो तुम्हाला. ठीक आहे साहेब. काय ग अशी का बसलीस? हा कोण? कमलाकर दांडेल युनिट नाही. परशा, परशा ऐक माझं. परशा ऐक, कसं काही करू नकोस परशा. परशा माझ्याकडे काही नाही. आज मी तुला इथे पोलीस अधिकारी म्हणून भेटायला आलेलो नाहीये. ह्याला आत कोणी घेतला? अरे तू काय बोलतोय हे ऐकून तरी घे. परशा, ज्या अर्थी मी इथे उभा आहे त्या अर्थी तुझ्या आईला माझं म्हणणं पटलेलं आहे. मला तुझी मदत हवी. कसली मदत? मायकल आठवतो? त्याला कसा विसरेन मी. त्याच्याच कृपेने तर मी आईला असा भेटायला येतो. हे बघ वर्षा, त्याला त्याचा पछतावा झालेला आहे. त्याला तुझी माफी मागायची. मला बर्बाद केल्यानंतर पछतावतोय. त्याला म्हणा उशीर झालाय. असं बोलू नकोस पोरा. अरे त्याला त्याची जिंदगी सुधारण्याचा मौका द्यायलाच हवा ना आपण. वर्षा कसं आहे, जशी तुझी आई आहे तशी त्याची पण आई आहे. त्याला आईला भेटायचंय, अगदी साफ मनाने भेटायचंय. त्याने आपले सगळे जुने हिशोब चुकते केलेले आहेत, मिटवून टाकलेले आहेत. जॉन, जोसेफ, अँटी, मार्को या सगळ्यांचं भलं केलं आहे त्याने. हे बघ, आज पुण्य करशील तर उद्या परवा तेच उपयोगी पडणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या जीवाची काळजी मी घेईन. पुण्याचं काम कर बेटा, तुझ्या आईला बरं वाटेल. अरे देवाचे उपकार झाले असं समजेल ती.